ज्यावेळेस ऊसाचं जे काही पान आहे आपलं हे अशा रीतीने ज्यावेळेस वागते त्यावेळेस समजायचं की आपल्या ऊसाची वाढ चांगली एकदम जोमदार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र अविनाश सुरवसे, आपलं आज कृषी मित्र अविनाश सुरवसे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर पाहू शकता हे आपलं 1 जानेवारीला लावण केलेलं हे 86032 या जातीचं कृष्णा कोईमतूर या जातीचं हे आपलं ऊस आहे. तर ऊसाची एकदम चांगल्या रीतीने वाढ झालेली आहे आणि हे एकदम 100% म्हणजे 75% तर आपण सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे. ह्याला आपण फक्त 3 पोते म्हणजे हे जेवढं क्षेत्र आहे आपलं आता 1 जानेवारीला लावण केलेलं ते 1.5 एकर आहे. त्या 1.5 एकर क्षेत्रासाठी आपण फक्त 3 पोते रासायनिक खत दिलेले आहेत. त्यामध्ये आपलं 1 पोतं जे आहे ते 20-20-0 आणि 1 पोतं आहे ते युरिया आणि 1 पोतं आहे ते कॉम्बो म्हणून म्हणजे युरिया पोतं हे घेणे युरियाचं खत घेण्यासाठी ते दुकानदारानं दिलं होतं कॉम्बो म्हणून. त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम हे अशा प्रकारचे 1-2-3 घटक होते. तर हे आपण 3 प्रकारचे रासायनिक खत दिले होते आणि आपण याला 2 आळवणे केलेले आहेत वेस्टीज कंपनीचं 82 आणि ॲग्री ह्युमिक. तर आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा सुरू करून तुम्हाला दाखवतो की ऊसाची वाढ कशी वळखायची आणि ऊसाची वाढ आपल्या किती प्रमाणात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपलं जे काही ऊस आहे ते आपलं आता सध्या याचा मोठ्यात मोठा पान जरी म्हणलं तर आपल्या माझ्या कमरे एवढा आहे आणि ह्या सरीतील 4 फुटे अंतर आहे सरी. आणि आपल्याला जर आपल्या ऊसाची वाढ होत आहे की वाढ थांबलेली आहे हे जर पाहायचं असेल तर आपल्याला एक सोपा उपाय म्हणजे ऊस स्वतःहून सांगत असते की माझी वाढ होत आहे किंवा नाही. तर त्यासाठी आपल्याला फक्त शेतामध्ये एकदा नजर फिरवायची आणि ऊसाच्या प्रत्येक कोंबावरती प्रत्येक झाडावरती लक्ष द्यायचं आहे. ज्यावेळेस ऊसाचं जे काही पान आहे आपलं हे अशा रीतीने ज्यावेळेस वागते त्यावेळेस समजायचं की आपल्या ऊसाची वाढ चांगली एकदम जोमदार चालू आहे. आणि याच ठिकाणी मी तुम्हाला माझे थोड्याफार प्रमाणातलं कोपऱ्यातलं एक खोडवं आहे ते खोडव्याची पानं असे एकदम खडी राहतात. तर खडी जर राहिलं तर ऊसाची पानं ज्यावेळेस खडी राहतात त्यावेळेस समजून जायचं की आपल्या ऊसाची वाढ थांबलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला होतं होईल ते कोणतेही खत आपण वापरून त्या ऊसाची वाढ थांबू द्यायची नाही. आणि मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला एक समस्या निर्माण होत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला हे आडकीड लागत आहे तर यासाठी पण आपण सेंद्रिय पद्धतीने होता होईल तेवढा उपाय करून पाहणार आहोत. आणि याचं तण निर्मूलन हे आपण तणनाशक वापरून केलेलं आहे मॅट्रिव्युजन आणि 2-4-D. तर मित्रांनो, खुरपून घेण्यामागचं मागं भरपूर प्रमाणात खर्च येईल म्हणून आपण औषध फवारणी केलेली आहे आणि या रानात भरपूर प्रमाणात गवत होतं. तर काही जाग्यात आपलं जे रान आहे ते काळं आहे चिकणमातीचं आहे आणि चिकणमाती असल्याकारणानं एकदम मोठे मोठे ढेकळं तयार होतात. आणि ज्यावेळेस आपण बाळ भरणी करतो आपण उसाला कोळपं मारतो त्यावेळेस आपले जे काही हे बोधं आहेत ते एकदम कठीण होतात. तर त्यासाठी आपण नरम करण्यासाठी आणि रान भुसभुशीत करून गांडुळांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय पद्धतीने एक तयार केलेलं आपल्याला ॲग्री 82 नावाचं प्रोडक्ट भेटलेलं आहे मला. तर ते प्रोडक्ट मी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी होऊन पाणी येतं आहे तर या ठिकाणी पाहू शकताय नारळ झाडाच्या बाजूला एक डब्बा आहे त्या ठिकाणी आपण ते डब्यामध्ये आपण एक जुगाड तयार करून औषध सोडत आहोत. तर दंडामधून येताना हे अशा रीतीने फेस तयार होतं त्या औषधाचा. आणि औषध म्हणजे फक्त आपल्याला वेस्टीजचंच घ्यायचं असं नाही ज्याची त्याची मर्जी असते आणि आपल्या खात्रीनुसार औषध घेऊ शकतो आपण किंवा आपण हे घरगुती रीती म्हणजे घरगुती पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने देखील करू शकतो. या ठिकाणी जर आपण जीवामृताचा जर वापर केला तर याच्यापेक्षा एकदम चांगला रिझल्ट येऊ शकतो आहे. तर आता मी या ऊसासाठी जीवामृत तयार करणार आहे आणि जीवामृत आपल्याला ऊसाला प्रत्येक महिन्याला 1 महिन्याला एकदा सोडलंच पाहिजे. तर सोडलं तर आपल्याला कोणत्याच रासायनिक खताची गरज वाटणार नाही. तर ऊसाची वाढ कशी झाली आहे आणि माहिती कशी वाटली हे आपण कमेंट करून सांगू शकताय.
आता याचा पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.